विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटीवरचा सातवं लेक्चर घेतोय. यामध्ये थेरम आपल्याला घ्यायचा आहे, थेरम्स ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. तुम्हाला इथे दिवन आहे, दोन ट्रायंगल सिमिलर आहे तर त्यांच्या वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. दोन डायग्राम्स दिलेले आहे बघा. तुम्हाला दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, त्यांचा ते सिमिलर आहेत. सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील आणि त्यांचे अँगल्स हे कॉंग्रुएंट असतात, तेव्हाच ते सिमिलर असतात. म्हणजे हे तुमचं गिव्हन आहे. बघा मी आता काय घेतलेलं आहे गिव्हन मध्ये. गिव्हन ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, मग याच्यामध्ये ए डी परपेंडिक्युलर टू बी सी आणि दुसरं पी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर, हे आपलं झालं गिव्हन. टू प्रूव, काय प्रूव करायचं आहे? त्यांच्या एरियाचा रेशो. दोन ट्रायंगलचा पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी, त्याचा एरिया होईल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर डिवायडेड बाय क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर डिवायडेड बाय पी आर स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी, की नेहमी यामध्ये आणि जी पहिली प्रॉपर्टी घेतलेली आहे आपण त्यामध्ये कन्फ्यूज होता. पहिली प्रॉपर्टी एरियाची आहे, फक्त एरियाची आहे. ते दोन ट्रायंगल सिमिलर नसतात, त्यांचे एरिया हे त्याच्या मल्टिप्लिकेशन ऑफ हाईट अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बेस अँड हाईट चा रेशो प्रमाणे असतं. पण हे काय आहे, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, यूज करताना लक्षात घ्यायचं. बघा आता आपल्याला माहित आहे एरियाचा रेशो कोणत्या ट्रायंगल, एरिया ऑफ रेशो ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, याचा रेशो माहित आहे बेस इंटू हाईट. बेस याचा बी सी आहे, हाईट आहे ए डी, याचा बेस क्यू आर आहे आणि हाईट आहे पी एस. माहित आहे आपल्याला हे, कारण हे प्रॉपर्टी झाली आपली फर्स्ट. आता याला मी लिहिताना असं लिहू शकते बी सी डिवायडेड बाय क्यू आर मल्टीप्लाइड बाय ए डी डिवायडेड बाय पी एस, लिहू शकते का असं? लिहू शकते, मी त्याला सेपरेट केलेलं आहे दोघांनाही. झालं, आता मी दोन ट्रायंगल कन्सिडर करते. कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल पी एस क्यू, या दोनला मला सिमिलर दाखवायचं आहे. हे सिमिलर नाहीये. कोणते सिमिलर आहे? ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, जे मी आता शेडेड केलंय याला मी सिमिलर दाखवेल, म्हणजे हा रेशो मला प्रपोर्शन मिळेल. संपलं माझं प्रूफ. मग आता हे सिमिलर दाखवण्यासाठी मला माहित आहे, पहिले घेते मी एक मिनिट. इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी एस किंवा पी क्यू एस, पी ए बी डी घेतलाय तर पी क्यू एस घेऊ. पी क्यू एस वन टू वन करस्पॉन्डन्स बरोबर आला पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे अँगल बी कॉंग्रुएंट टू अँगल क्यू गिव्हन आहे. गिव्हन मध्ये हे डायरेक्ट दिलं नाही आपण, काय दिलंय? दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे त्याचे अँगल्स कसे असतात? कॉंग्रुएंट असतात, म्हणून हे घेतलं आपण. आणि अँगल पहिल्याचा अँगल ए डी बी कॉंग्रुएंट टू अँगल पी एस क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. कॉंग्रुएंट आहे म्हणजे 90 डिग्री. रिझन आपण त्याला लिहू इच 90 डिग्री.
ठीक आहे. आता दोन आहे म्हणून कोणतं होईल बाय ए ए टेस्ट. ट्रायंगल ए बी डी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस. दोन ट्रायंगल सिमिलर आहे साइड्स प्रपोर्शन मध्ये लिहा. ए डी डिवाइडेड बाय पी एस झालं का? साइड माझ्या प्रपोर्शन मध्ये झाल्या. आता ए डी डिवाइडेड बाय पी एस. ए पी ए बी डिवाइडेड बाय पी क्यू इज इक्वल टू बी सी. हे याच्यानुसार आलं. मग लिहिते मी बट ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. हे पण गिवन आहे, हे दिलेलंच आहे. म्हणून ए बी डिवाइडेड बाय पी क्यू इज इक्वल टू काय होईल? बी सी डिवाइडेड बाय क्यू आर. मी दोनच घेतल्या, होईल का? होईल. ठीक आहे. आता बघा ए बी चे दोन रेशो आले माझ्याजवळ. ए बी डिवाइडेड बाय पी क्यू इज इक्वल टू ए बी डिवाइडेड बाय पी क्यू इज इक्वल टू. मला इथे ए डी डिवाइड बाय पी एस ला रिप्लेस करायचं, तर इथे पण मी दोनच घेते म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. ए डी डिवाइडेड बाय पी एस, याला दोन याला तीन. आता बघा वन मध्ये बी सी मल्टीप्लाइड बाय क्यू आर इज इक्वल टू ए डी डिवाइडेड बाय पी एस. ओके, ए डी डिवाइडेड बाय पी एस इज इक्वल टू क्यू आहे, ए बी डिवाइडेड बाय पी क्यू आणि ए बी डिवाइडेड बाय पी क्यू बरोबर परत काय आलाय? बी सी डिवाइडेड बाय क्यू आर. मग लिहिते मी इथे फ्रॉम वन टू अँड थ्री. फ्रॉम वन टू अँड थ्री एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. काय आहे माझ्याजवळ? बी सी डिवाइडेड बाय क्यू आर आहे आणि या ए डी डिवाइडेड बाय पी एस च्या जागेवर परत मी ठेवू शकते बी सी डिवाइडेड बाय क्यू आर. म्हणजे काय आलं माझं? बी सी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर. आणि बी सी बरोबरच काय आहे? ए बी बरोबरच काय आहे? ए सी. का बरं? कारण ते सिमिलर आहे, कारण ते सिमिलर आहे म्हणून आता लिहू शकतो आपण इथे इज इक्वल टू ए बी डिवाइडेड बाय बी सी स्क्वेअर, बी सी स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर और ए सी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी आर स्क्वेअर. हे झालं तुमचं प्रूफ. बघा काय करायचं आहे, सिम्पल प्रूफ आहे, आलेलं आहे परीक्षामध्ये. दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत म्हणून सिमिलर दिले म्हणजे त्यांचे अँगल्स एक कॉन्ग्रुएंट आहे आणि साइड प्रपोर्शन आहे. मी दोन ट्रायंगल घेतले, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर. त्याच्यामध्ये त्याची हाईट ए बी परपेंडिक्युलर टू बी सी, इथे पी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर गिव्हन मध्ये घेतलं. मग मला हे प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूफ मध्ये मी सगळ्यात पहिली प्रॉपर्टी लावली कोणती? एरियाज ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल नॉट सिमिलर. हा फक्त टू ट्रायंगल्स त्याचा एरिया होतो बेस इंटू हाईट. घेतलं मी बेस इंटू हाईट आणि याला बी सी डिवाइडेड बाय क्यू आर दोन रेशो सेपरेट केले याला एक नाव दिलं. आता मी हे जे आतमधले दोन इंटरनल ट्रायंगल्स आहे याला सिमिलर दाखवलं. सिमिलर दाखवण्यासाठी काहीच करायची गरज नाही. बी कॉन्ग्रुएंट टू क्यू दिलेला आहे, डी आणि एस दोन्ही 90 डिग्री आहे म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. ए टेस्टनी ते झाले सिमिलर, ते सिमिलर झाले. मला रिप्लेस करायचं ए डी डिवाइडेड बाय पी एस ला म्हणून मी दोनच रेशो घेतले इथे. ठीक आहे. आणि ए बी बाय पी क्यू चा रेशो मला माहित आहे बी सी डिवाइडेड बाय क्यू आर, कारण ते दोन्ही सिमिलर ट्रायंगल आहेत. तीन रेशो आहेत पण मला सध्या दोनचीच गरज आहे म्हणून दोनच घेतले. मग बघा आता मी इथे ए डी डिवाइडेड बाय पी एस ला, ए डी डिवाइडेड बाय पी एस म्हणजे काय होतं? ए बी डिवाइडेड बाय पी क्यू दोन वरून. आणि ए बी डिवाइडेड बाय पी क्यू चीच व्हॅल्यू काय झाली? बी सी डिवाइडेड बाय क्यू आर. म्हणजे या दोघांचं सेमचं मल्टिप्लिकेशन झालं स्क्वेअर. आणि बी सी डिवाइडेड बाय क्यू आर म्हणजेच आहे ए बी डिवाइडेड बाय बी सी आणि ए सी डिवाइडेड बाय पी आर. कारण काय आहे? इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर साइड्स आर प्रपोर्शन. संपलं प्रूफ. ऑब्झर्व करा थोडंसं आणि प्रूफ लिहायचंय सगळ्यांना आणि याच्यावरचे सॉल्व्ह एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे आहे. ओके.
आता आपण याच्यातला एक्सरसाइज याच्यावर बेस 1.4 करू सॉल्व. आता चालू करते मी प्रॅक्टिस सेट 1.4. पहिला प्रॉब्लेम काय आहे? पहिला प्रॉब्लेम, द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया. साइडचा रेशो दिलेला आहे, एरिया ट्रायंगलचा रेशो विचारलेला आहे. आता इथे नावं काहीच दिलेली नाही आहे म्हणून आपण घेऊ लेट द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. हा, टू सिमिलर ट्रायंगल्स बी आपण त्याला डिनोट करू S1 अँड S2 अँड देअर एरियाज बी A1 अँड A2 रिस्पेक्टिवली. ओके, आता तुम्हाला साईडचा रेशो दिलाय म्हणजे S1 अँड S2 दिलेला आहे, म्हणजे S1 डिवायडेड बाय S2 दिलेला आहे 3:5 हे काय तुमचं गिव्हन. ओके, द टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय थेरम A1 डिवायडेड बाय A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर डिवायडेड बाय S2 स्क्वेअर. कोणता? थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स 3:5 9:25 एरियाचा रेशो झाला त्याचा 9:25. दुसरा प्रॉब्लेम बघा. दुसऱ्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स ने सॉल्व करायचं आहे. सिंपल आहे एकदम. गिव्हन आहे ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर आणि रेशो दिलेला आहे ए बी डिवायडेड बाय पी क्यू इज इक्वल टू 2:3 ए बी इज टू पी क्यू इज इक्वल टू 2:3 म्हणजे 2 देन फिल इन द ब्लँक्स. पहिली ब्लँक आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एक मार्कासाठी हे प्रश्न विचारतात नेहमी, ठीक आहे. मग इथे लिहिलं ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय काय राहील पी क्यू स्क्वेअर, ठीक आहे. 2:3:4:9 झालं आन्सर. तिसरा प्रॉब्लेम बघा याच्यातलं. तिसरं पण ऍक्टिव्हिटी बेस आहे, याच्यातच घेते मी. बघा तिसऱ्यामध्ये पण काय दिलेलं आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 80 एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 125 देन फिल इन द ब्लँक्स. पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय जागा सोडलेली आहे काय होईल तिथे अँगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, ठीक आहे. आता याचा एरिया आहे 80 याचा होईल 125. ओके, मग आता याला जर मी डिवाइड केलं भाग दिला कशाचा भाग जातो बघा 80 आणि 125 पाच ने डिवाइड केलं तर 5 1 5 5 6
5 × 5 आणि 5 × 37 इथे होईल 5 × 2 = 10, 5 × 5 = 25 म्हणजे येतं 16/25. ओके आता याच्यामध्ये ट्रायंगल्स आर सिमिलर देअरफोर बाय थेरम विच थेरम सिमिलर ट्रायंगल थेरम एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी सी स्क्वेअर. तुम्हाला त्याच्या ए बी डिवाइडेड बाय पी क्यू पी क्यू आहे और बी सी नाही हा पी क्यू स्क्वेअर. आता हा रेशो मला माहित आहे 16/25 = ए बी स्क्वेअर डिवाइडेड बाय पी क्यू स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. ए बी डिवाइडेड बाय पी क्यू इज इक्वल टू 4/5. आलं आन्सर? ऑब्झर्व करा प्रॉब्लेम्स. ठीक आहे आता बघा पुढचं प्रॉब्लेम. सिंपल प्रॉब्लेम आहे याच्यावरचे सगळे. फोर्थ प्रॉब्लेम काय आहे बघा. ट्रायंगल एल एम एन ट्रायंगल एल एम एन सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत. ठीक आहे गिवन आहे दिलेलंच आहे. अजून काय दिलेलं आहे 9 × एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 × एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. ठीक आहे आता एल एम एन सिमिलर टू पी क्यू आर आहे म्हणून मी हा रेशो घेते. बघा मला पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. ठीक आहे हे इथेच आहे याला इकडे घेऊन घ्या म्हणजे डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. इथे वाचलं 16/9. नाही नाही चुकलं 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 9/16 बघा हे इथेच ठेवलं हे इकडे घेऊन गेले इज इक्वल टू इथे राहिलं 9 आणि हे डिवाइडेड बाय 16. ओके हे एक आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला दिलेलाच आहे 2 ट्रायंगल नाऊ बाय युझिंग थेरम ऑफ कोणता थेरम सिमिलर ट्रायंगल्स. काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एल एम स्क्वेअर डिवाइडेड बाय पी क्यू स्क्वेअर. एल एम नाही दिलेला इथे एम एन काढायचं आहे आणि क्यू आर दिलेला आहे म्हणून सेकंड रेशो घ्यावा लागेल एम एन आणि दुसरं पूर्ण लिहून घेऊ एम एन स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर एल एन स्क्वेअर डिवाइडेड बाय पी आर स्क्वेअर. आपल्याला पाहिजे हा रेशो सेकंड रेशो देअरफोर एम एन स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर स्क्वेअर. हा रेशो माहिती आहे आपल्याला किती दिलेला आहे 9/16. अजून आपल्याला एम एन गिव्हन आहे नाही क्यू आर गिव्हन आहे एम एन काढायचं आहे एम एन स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यू आर किती दिलेला आहे 20 square. ठीक आहे आता टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे सिंपल होऊन जाईल. हे कशावरून घेतलं आपण फ्रॉम 1. करा स्क्वेअर रूट काढलं तर 3/4 इज इक्वल टू एम एन डिवाइडेड बाय 20 square म्हणजे 20. ओके
नंतर आता एम एन काढायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. एम एन मल्टीप्लाइड बाय फोर इज इक्वल टू एम एन इज इक्वल टू थ्री. 20 डिवाइडेड बाय फोर, फोर वन जा चार चौक्वीस. एम एन इज इक्वल टू चार त्रिका 12. चार चुक ने चारा पंचे वीस होईल, सॉरी, पाच त्रिक 15. एम एन इज इक्वल टू 15. द करस्पॉन्डिंग साइड्स एम एनच काढायचं इथे, ठीक आहे. पाचवं बघा आता, एक घेऊन घेऊ अजून आपण ट्रिक प्रॉब्लेम. बघा फिफ्थ प्रॉब्लेम. फिफ्थ प्रॉब्लेम काय, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाइंड द करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल. आता इथे तुम्हाला कोणाचेच नावं दिलेले नाही आहेत, आपल्याला घ्यावे लागणार आहे ते. मग आपण घेऊ लेट द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बी ए वन अँड ए टू अँड देअर करस्पॉन्डिंग साइड्स. एस टू, ओके. आता बिगर आणि स्मॉलर आलेला आहे म्हणून मी ए वन घेते बिगर 225 स्क्वेअर सेंटीमीटर. ए टू घेते कोणतं 81 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे. आणि बिगरची एरिया स्मॉलर, इफ अ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल म्हणजे एस वन बिगर आहे, एस टू घेऊ आपण स्मॉलर ट्रायंगलची साइड 12 सेंटीमीटर, एवढं गिव्हन आहे. मग आता घ्यायचं बाय युझिंग सिमिलर ट्रायंगल थेरम. ए वन डिवाइडेड बाय ए टू इज इक्वल टू एस वन स्क्वेअर डिवाइडेड बाय एस टू स्क्वेअर. स्क्वेअर विसरायचा नाही. ए वन आहे 225, ए टू आहे 81, एस वन स्क्वेअर डिवाइडेड बाय एस टू आहे 12 स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल, 15 डिवाइडेड बाय 9, एस वन डिवाइडेड बाय 12. इथे पोरांना चुका करतात स्क्वेअर रूट काढताना, त्याच्यामुळे व्यवस्थित काढायचं स्क्वेअर रूट. 9 मल्टीप्लाइड बाय एस वन, 15 मल्टीप्लाइड बाय 12. देअर फोर एस वन इज इक्वल टू 15 मल्टीप्लाइड बाय 12 डिवाइडेड बाय 9. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पच्ची 15. एस वन इज इक्वल टू 5 चौक 20 सेंटीमीटर. एस वन म्हणजे काय आहे, द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. देअर फोर द बिगर ट्रायंगल बी 20 सेंटीमीटर, ठीक आहे. याच्यानंतरचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ आणि थेरम आणि हे प्रॉब्लेम्स रिपीट करायचे आहे आणि सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, ओके. आणि रिपीट करत चला, फार कमी लोक टाकतात आहे, माझं लक्ष आहे बरोबर. सगळ्यांनी होमवर्क टाकत चला,